बांगलादेश विरुद्धच्या टेस्टमध्ये मयांक अग्रवालनं डबल सेंच्युरी झळकावली आहे. मयांकच्या टेस्ट करिअरमधली ही त्याची दुसरी डबल सेंच्युरी ठरली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावली होती. या टेस्टमध्ये दुसरा सलामीवीर रोहित शर्मा केवळ 6 रनवर आउट झाल्यावर मयांकनं चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या मदतीनं भारताचा डाव सावरला. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया, चर्चा करूया. आपल्या बरोबर आहेत आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले. सुनंदन, आजचा दिवस मयांकचा होता. अगं तू म्हणतेस द्विशतक केलं, आता तो 250 जवळ आलेला आहे. इतक्या झपाट्याने तो रन जमा करतोय, धमाधम सिक्सर्स मारतोय आणि इथं हजर झालेल्या 13,500 इंदोरच्या प्रेक्षकांची पुरेपूर करमणूक मयंक अग्रवाल करतोय. इथं फक्त मी एवढंच सांगेन की मयंक अग्रवाल फुल मॅरेथॉन पळणाऱ्यातला माणूस आहे, त्यामुळे तो खेळी जी उभारतोय ती सुद्धा फुल मॅरेथॉनचीच आहे. ओ मयंक अग्रवाल आउट. ओ म्हणजे मयंक अग्रवाल याची विकेट गेलेली आहे बांगलादेश विरुद्ध, मात्र त्यापूर्वी त्यानं दुसरी टेस्ट डबल सेंचुरी झळकावलेली आहे. धन्यवाद सुनंदन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.